कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे तुम्ही सर्वजण आपल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आलात. या, मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या शाळेत, राष्ट्रीय शाळेत, आपलं राष्ट्रीय शिक्षण देणारी आपली शाळा. या बरं मुलांनो, या या या, चला ये इकडून ये. शास्त्री बुवा, अगदी अल्प दिवसात आपल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला हो. होय तर कसं आहे, आपला उद्देश साफ आहे, कामात आपण चोख होत, लोकांच्या पसंतीस आपण नक्कीच उतरू. बघा ते चांगलेच आहे, परंतु ज्या वेगाने मुलांची संख्या वाढती आहे आणि आगरकर बुवांच्या वैयक्तिक विवंचना लक्षात घेता त्यांना रुजवायला आणखी वेळ तर लागेलच. आपल्याला आणखीन शिक्षक लागणार. अहो बळवंतराव, अहो गणित कसली सोडवताय, विद्यार्थी आहात काय तुम्ही? शिक्षक तर आहे ना, आणि विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेत जे गणित सोडवायला देणारे आहे ते मला निम्म्या वेळेत तरी सोडवता यायला हवे, तरच त्यांना दिलेल्या वेळेत सोडवता येईल. अहो पण आपली परीक्षा आहे, त्यातून मार्ग काढा आधी. कसली परीक्षा? अहो नाम जोशी हो, आपल्या इथे शिक्षक म्हणून रुजू होणार होते. हो आजच की? विसरा आता, मुनसबगिरी करणार आहेत ते, आताच कळलं मला. अहो एक खंदा आधार निखळला ना आपला. काय असे कसे करू शकतात ते? हाती घेतलेले कार्य असे अर्धवट टाकून ते मध्येच निघून जातात. मला हे मूळ या नाम जोशी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, अगदी योग्य वेळी उगवलात. मी तर आपल्या काहीही सांगू नका. एकीकडे आमच्यासोबत राष्ट्रकार्य करण्याचे व्रत घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःचा स्वार्थ देखील बघायचा का? आम्हाला शक्य झाले नसते, पण आपण इथे कशासाठी आलो आहोत? बळवंतराव एवढं चिडायला झालंय काय? वर मलाच हा प्रश्न विचारा आता. अचानक हे मुनसबगिरी करण्याचे डोक्यात आले कुठून? पर त्याची पूर्व कल्पना तरी द्यायची आम्हाला. हा बेफिकीरपणा मला मुळीच रुचलेला नाही. अहो बळवंतराव जरा शांत व्हा, शांत व्हा. आपले ठरल्याप्रमाणे मी आजपासून शाळेत रुजूही झालो आणि आत्ता पहिला वर्ग घेऊन येतोय, हे पा. हे मग हे हसताय का चिपळूणकर, काय म्हणतायत हे? बळवंतराव नामजोशी माफ करा, अहो मीच थोडा दुष्टपणा केला. हो सकाळी आलो तेव्हा नामजोशी वर्गावर होते, तुम्ही तुमच्या कामात होतात. अहो म्हटल जरा चेष्टेचा सडा शिंपडावा. वा 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 वा. अहो शास्त्री बुवा,
तुमच्यामुळे यांना टीकेचा धनी व्हावे लागले. नामजोशी माफ करा, तुम्ही आमच्या सोबत आहात याचा पूर्वीही आधारच वाटायचा, आजही आधारच वाटतो. बरं आता उद्यापासून गोपाळराव देखील येतील, म्हटल्यावर आपला रथ आणखी सुसाट धावेल. हो पण त्यांची चेष्टा करू नका म्हणजे मिळवले काय. हो ते वेळेत आणि धडधाकट पोचले तर नशीब. अहो कुठे ते लांब पुण्याबाहेर घर घेतलंय, अहो येण्या जाण्यातच निम्मा जीव जायचा त्यांचा. बळवंतराव इथे इथे जवळच घर घ्यायला का नाही सांगत तुम्ही त्यांना? अहो मी तर त्यांच्या समोर हात टेकले. आता आपण एकत्र कार्य करतोय म्हटल्यावर सातत्याने भेटणे विचार विनिमय करणे आवश्यक नव्हे का? आता कित्येक दिवसात त्यांच्यासोबत आधीसारखी चर्चाच झालेली नाही. उद्या येतील तेव्हा हा विषय काढाच. माझ्या तर कित्येकदा मनात हे देखील येऊन गेले की आपल्याच वाड्यात त्यांना वास्तव्यास बोलावून घ्यावे, परंतु मी विषय काढला तर ते मला शिंग दाखवतील. त्यांचा स्वभाव तुम्हाला ठाऊकच आहे. श्री गणेशाय नमः, ओम गण गणपतये नमः, नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि. गण गणपतये नमः, प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि. अहो असे काय करता? शुभशकून आहे हा. आज शाळेत रुजू होताय ना तुम्ही, शुभशकून म्हणून दही नको का? आता ही दह्याची वाटी ठरवणार का? माझं नुकसान होणार आहे का भलं ते? आणि तू ही दही खात आली असेलच की? असं किती उजळून निघालं आयुष्य तुझं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.